आमची एक प्रमुख मागणी या ठिकाणी अशी आहे की औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, म्हणजे तो पुतळा असा आहे की पूर्ण भारतामध्ये सर्वात उंचीचा पुतळा असणार आहे, त्या पुतळ्याचं उद्घाटन कोणी करायचं यावरून वाद चालू आहे. आणि तो वाद चालू असताना औरंगाबाद शहरातील, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची मागणी अशी आहे की एकतर हा पुतळा लवकर झाला पाहिजे होता, परंतु या पुतळ्याला काही कारणास्तव जवळजवळ 4 वर्ष झाले, 4 वर्षपर्यंत पूर्ण पुतळ्याचं काम करता नाही आलं. परंतु आज आनंदाची बातमी अशी आहे की आज पुतळा या ठिकाणी बसलेला आहे, त्याचा लोकार्पण सोहळा लवकर होणार आहे. हा लोकार्पण सोहळा करत असताना औरंगाबाद शहरातील नागरिकांची मागणी अशी होती, जर भारतातील सर्वात मोठा पुतळा आहे तर याचं लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले, संभाजीराजे शंभूराजे भोसले यांच्या उपस्थितीत व्हावं त्यांच्या हातून, व त्यासोबतच महाराष्ट्रातील विविध पक्षातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत व्हावं अशी सर्वांची मागणी होती. काही मराठा क्रांती मोर्चाचे असतील, काही संभाजी ब्रिगेडचे असतील आणि विविध संघटनांचे काही कार्यकर्ते नेते असतील, त्यांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे. आणि त्यांचा आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही ही मागणी आणि जी रास्त मागणी आहे ती मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी धरणार आहोत. या ठिकाणी ज्यावेळेसही या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होईल त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वंशाच्या हातीने त्यांच्या हातूनच व्हावं अशी आमची मागणी आहे. तसेच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मी ऑनलाईन पद्धतीने याचं लोकार्पण करेल. सर्वात प्रथम आम्हाला त्यांचा विरोध आहे की या पुतळ्याचं लोकार्पण हे ऑनलाईन न होता हे ऑफलाईन व्हावं, प्रत्यक्षात तिथं मुख्यमंत्री यावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्या ठिकाणी यावे आणि त्यांच्या प्रत्यक्षात ऑनलाईन न होता त्याच्या प्रत्यक्षामध्ये हा पुतळ्याचं लोकार्पण व्हावं. कारण की खूप वर्ष आले आपले मुख्यमंत्री साहेब घराच्या बाहेर निघायला तयार नाहीत, मंत्रालयात सुद्धा नाही आहेत, परंतु जो भारतातील सर्वात मोठा पुतळा आहे त्याचा लोकार्पण सोहळा प्रत्यक्षात व्हावा, ऑफलाईन व्हावा आणि ऑनलाईन होऊ नये या मागणीसाठी आमची प्रमुख ही आम्ही प्रस्तरपक्ष आयोजित केले आहे. तर आमची प्रमुख मागणी हीच आहे. तसेच आपण बघत आहात की महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी मालाड या ठिकाणी स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या नावावरून जो वाद पेटला आहे हा वाद न पेटावा, हा वाद थांबावा अशी आमची मागणी आहे. कारण टिपू सुलतान यांचा जर इतिहास आपण बघितला तर ते देशाच्या रक्षणासाठी त्यांनी यांनी लिलाला दिला आहे. जर हे स्वतंत्र सैनिक नसतील तर मग कोण आहे? एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर आपण विरोध करत आहात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महापुरुषांची नावं आहेत, स्वतंत्र सेनांची नावं आहेत, जर मग हजरत टिपू सुलतान यांची नावं जर असले तर काय फरक पडला? अशा आमची या ठिकाणी या जो भारत सरकार असेल ज्या ठिकाणी काही संघटना असतील त्यांचा विरोध का बरं आहे आम्हाला त्यांना प्रश्न आहे. म्हणजे बाकीचे लोक स्वतंत्र सेनानी असतील, ज्यांनी स्वतंत्र इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला ते स्वतंत्र सेनानी, फक्त हजरत टिपू सुलतान हे मुस्लिम असल्यामुळे काय हे स्वतंत्र सेनानी होऊ शकत नाही का? अशा आमचे या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे. म्हणून आमची मागणी आहे की लवकरात लवकर हा प्रशासन शासनाने आवाज भेटवावा आणि जे नाव ठरलेलं आहे हजरत टिपू स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांचंच नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशांची प्रमुख मागणी आहे. तसेच आपण बघत आहात की मागील 3 वर्षापासून कोरोनाच्या काळामध्ये शैक्षणिक खूप नुकसान झालेलं आहे. जवळजवळ शाळा असतील, कॉलेज असतील, विद्यापीठ असतील हे 3 वर्षापासून बंद आहे. हे बंद असताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या काही विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असे येत आहेत की त्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्याची सुविधा त्यांच्याकडे नाही. कोणाकडे लॅपटॉप नाही, कोणाकडे कम्प्युटर नाही, कोणाकडे मोबाईल नाही, कोणाकडे ऑनलाईन शिक्षण नेट नाही. खेड्यापाड्यात जर गेलं तर आपण या ठिकाणी बसलो याच ठिकाणी सुद्धा रेंज येत नाही. म्हणजे जर खेड्यापाड्यात या ठिकाणी रेंज येत नाही तर खेड्यापाड्यात रेंज कशी नेटवर्क येईल आणि ते मुलं कशी ऑनलाईन शिक्षण घेतील ही खूप मोठी शोकांतिका आहे. तर आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर शाळा असतील, कॉलेज असतील, विद्यापीठ असतील हे चालू करण्यात यावेत.
ज्यांचे ज्यांचे डोस झाले असतील कमीत कमी एक डोस झाला असेल तरी त्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आवा। या ठिकाणी ही जर मागणी आमची लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर आम्ही लवकर या ठिकाणी यांच्या प्रशासनाच्या विरोधात शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन उभारणार आहोत। कारण की आता खूप झालं, आपण हे बघत आहात की विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी कोरोनाच्या काळामध्ये जे डिग्री पास आउट आहेत त्यांचं आज डबल डबल एक्झाम एक कंपनीवाले असतील किंवा वेगळ्या कन्सल्टन्सीवाले घेत आहेत। त्याचं कारण असं आहे की त्यांना ऑनलाईन शिक्षणावर भरोसा नाही। कारण आता आपण कुठे नोकरीला जर कोणी आपल्या ग्रॅज्युएशन विद्यार्थी गेला किंवा एखादा मुलगा गेला तर त्या ठिकाणी डबल त्यांची एक्झाम घेतली जाते, म्हणजे त्यांची वेगळी ओरली असेल वेगळी टीका असेल अशी त्यांची एक्झाम घेतली जाते। म्हणजे याचा अर्थ असा होतो की कोरोना काळामध्ये झालेलं शिक्षण हे दर्जेदार नाही या सर्व कंपन्यांचे असं बोलणं आहे, या सर्व कन्सल्टन्सीचं बोलणं आहे की कोरोना काळामध्ये झालेले शिक्षण हे दर्जेदार नसल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा त्यांची चौकशी करून पुन्हा एकदा त्यांची आम्ही गुणवत्ता तपासून पुन्हा एकदा ओरल तपासणी घेऊन आम्ही ते चेक करत आहोत की यांना खरंच हे शिक्षण दोषी घेतले नाही। पण अशा गोष्टी या ठिकाणी घडत असल्यामुळे आपण सर्वांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की सर्व क्षेत्रातील लोकांनी हा गैरसमज दूर व्हावा। कारण की ऑनलाईन शिक्षण असेल त्यांनी घेतला त्यांनी मनापासून घेतला असेल आणि आपण जर असा त्यांच्यावर संशय घेत असाल की हे शिक्षण बरोबर नाही तर ही सर्व जबाबदारी असेल ही गव्हर्नमेंटची आहे, कारण की त्यांनी सुरू केलेलं ऑनलाईन शिक्षण। या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की ऑफलाईन शिक्षण लवकरात लवकर सुरू व्हावं, सर्व विद्यापीठे चालू व्हावेत, शाळा चालू व्हावेत। आपण जर बघत असाल की आता जवळजवळ 8वी 9वी 10वी हे 3 वर्षांचे विद्यार्थी जे असतील त्या खूप त्यांच्या डिप्रेशनमध्ये आहेत। कारण की त्यांचं जे शिक्षण ज्या दर्जेचं व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे, ऑनलाईन शिक्षण महाग आहे। आजही सध्या ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे घरी बसून सुद्धा त्यांना प्रत्येक सुविधा नसल्यामुळे त्यासोबत त्यांचे आई वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना बसावं लागतं, त्यांनाही वेळ द्यावा लागतो। म्हणजे की पूर्ण कुटुंब यात गुंतलं आहे। एकीकडे आज आर्थिक परिस्थिती लोकांची खराब झालेली आहे, शैक्षणिक सुद्धा खराब झालेली आहे। हे सर्व बघता आपण या ठिकाणी सर्वात लवकरात लवकर आम्ही शासनाला विनंती करतो की या ठिकाणी सर्व शाळा कॉलेज विद्यापीठ चालू करावी। खासदार पुतळे महाराणा प्रताप यांना विरोध करताय आणि एकीकडे तुम्ही एका पुतळ्यासाठी तुम्ही कोशिश बोलावा म्हणून मागणी देखील करताय। या ठिकाणी आमची मागणी तुम्ही लक्षात घ्या आणि खासदार इंतजलील साहेब यांनी कोणत्याही पुतळ्या विरोध केलेला नाही आहे, त्यांनी पुतळ्यासोबत शैक्षणिक शाळा उभारावी अशी त्यांची मागणी होती। कारण की आपण हे बघत आहात की खासदार कोट्यामध्ये जर सैनिकी शाळेचे ऍडमिशन पाहिजे असेल तर फक्त 10 विद्यार्थी त्या ठिकाणी आपण देऊ शकतो। मग जर सैनिकी शाळा जर या अजून या आणखी या ठिकाणी उघडली किंवा कधी तयार झाली तर जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल। ज्या विद्यार्थी आणि शैक्षणिक शाळांमध्ये शिक्षण हे फ्री असतं आणि दर्जेदार असतं या सगळ्यांचं लोकांचं मत आहे। जर शैक्षणिक शाळा या ठिकाणी तयार झाली उघडली तर नक्की ज्या लोकांचे 10 ऍडमिशन करू शकतो त्या ठिकाणी आपण 100 ऍडमिशन करू शकतो, 200 ऍडमिशन करू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना पालकांना त्रास होणार नाही आणि ज्यांची इच्छा आहे की आपण सैनिकी शाळेमध्ये शिकावं त्यांची इच्छा पूर्ण होईल। या मागणीसाठी प्रमुख मागणी तर अशी होती की जर महाराणा प्रताप शूरवीर होते, एक लढाबय्य होते, त्यांच्या काळामध्ये खूप लढाया त्यांनी जिंकल्या आणि अशा व्यक्तीचं नाव जर सैनिकी शाळेला असेल तर ही खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे। आणि त्या शाळेमध्ये अनेक चांगले सैनिक आपण या ठिकाणी पाठवू शकतो, चांगले चांगले दर्जेदार विद्यार्थी आपण पाठवू शकतो या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी ती मागणी केली आहे। नाही, तुमचा विषय बरोबर आहे की विद्यार्थ्यांचा फायदा ही सगळ्या गोष्टी आहे, पण ज्या महापुरुषांचा इतिहासच विद्यार्थ्यांना कळणार नाही तर काय अर्थ आहे? एक लक्षात घ्या की पुतळ्यापासून प्रेरणा आपण घ्यायला जाऊ पण त्या ठिकाणी प्रेरणा घेत असताना त्या ठिकाणी इतिहास पण आपला गावाला पाहिजे। हे कर्तव्य कोणाचं गव्हर्नमेंटचं आहे? तर आमची मागणी हीच आहे की सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना महाराणा प्रतापांचा पण इतिहास कळेल त्या ठिकाणी। आपल्याला आपण जर आपण शालेय शिक्षण जर बघितलं आपलं स्वतःचं तर आपण इतिहासाच्या पुस्तकात प्रत्येकाचं आपण या महापुरुषाचं आपण शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्याविषयी विषय माहिती आपल्याला कळली आहे। तर अशीच माहिती आपण त्या ठिकाणी महाराणा प्रतापविषयी देऊ ना आपण। अशी गोष्ट जी आहे ती व्हायला पाहिजे। सैनिकी शाळा त्यांच्याच नावाने झाली पाहिजे, त्यांचा त्या ठिकाणी पुतळा सुद्धा असला पाहिजे, पण 1 कोटीपेक्षा आपण 10 कोटी खर्च करूया पण तो शाळेवर झाला पाहिजे अशाच। MIM विद्यार्थी आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज इनका जो पुतला क्रांति चौक की जगह पे होने वाला है उसके उद्घाटन के लिए छत्रपति शिवाजी महाराज के जो वंशज है उदय राजे भोसले होंगे, संभाजी राजे भोसले होंगे इनके हाथों ये उद्घाटन होना हमारी ये मांग है। क्योंकि औरंगाबाद शहर के और महाराष्ट्र के लिए सबसे बड़ी बात यह है कि ये पूरे भारत में सबसे बड़ा पुतला होने वाला है। अगर ये पुतले का उद्घाटन
उनके वंशज के हाथ से होता है तो सब समाज में अच्छा मैसेज जाएगा। और सभी औरंगाबाद के सभी नागरिकों की इच्छा ये है कि इनका जो पुतले का उद्घाटन है वो शिवाजी महाराज के वंशज जो है उनके हाथ से होना चाहिए और उनके साथ में सर्वपक्षीय जो नेते हैं उनके उपस्थिति में होना चाहिए, हमारी से मांग है। दूसरी मांग हमारी ऐसी कि मुंबई मालाड में जो हजरत टीपू सुल्तान जो स्वतंत्र सेनानी है उनके खिलाफ जो आंदोलन चल रहा है, उनके खिलाफ जो बातें चल रही है, अभद्र बातें जो आज ये कुछ विरोधी पक्ष के नेता बीजेपी हो आरएसएस के लोग कर रहे हैं उनका हम निषेध करते हैं। और स्वतंत्र से अगर टीपू सुल्तान जो स्वतंत्र सेनानी नहीं है तो फिर कौन है जिन्होंने स्वतंत्र के लिए अंग्रेजों के साथ में उन्हें लड़ाई की? अगर वो लड़ाई नहीं है, अगर वो स्वतंत्र सेनानी तो कौन है? हमें हमारे को सवाल है कि आप ये सब बंद कीजिए और जहाँ तक हो स्वतंत्र सेनानी टीपू सुल्तान उनका नाम वहाँ पे रहना चाहिए, हमारी ऐसी मांग है। दूसरी ऐसी कि आज देखेंगे कि 3 साल से कोरोना की वजह से एजुकेशन पूरा बंद हो चुका है, 3 साल से बच्चों के बुरे हाल है। और आप देखेंगे कि कोरोना के वजह से शैक्षणिक जो क्षेत्र है, एजुकेशन क्षेत्र है, उसमें सबसे बड़े मांग ऐसी हो रही है कि ये एजुकेशन अभी ऑफलाइन चालू होना चाहिए, पूरे कॉलेज हो, यूनिवर्सिटीज हो, स्कूल्स हो, ये ओपन होने चाहिए और वहाँ पे सब बच्चों को जाने के चांसेस मिलने चाहिए। हम ये कहना चाहेंगे कि अगर बच्चों के डोज पूरे होते हैं, जिसके 2 डोज है, 1 डोज है, उसको भी वहाँ पे अगर परमिशन मिलती तो हमारे लिए बहुत हो जाएगा। पर ये अभी हम ये मांग करते हैं कि ये सब खुलना चाहिए और बच्चों को पढ़ने के लिए आज़ादी नहीं चाहिए। नहीं, आपने जो डिमांड की है कि वंशज ने आना चाहिए शिवाजी महाराज का पुतला का उद्घाटन करने, लेकिन दूसरी तरफ जो MIM जो है महाराणा प्रताप के पुतले का विरोध करती है, यहाँ पर बिठाना नहीं चाहिए पुतला, तो ये क्या दोहरी भूमिका क्यों है? MIM ने महाराणा प्रताप जी के पुतले को विरोध नहीं किया है, हमने ये किया है, हमने ये कहा है कि ये पुतले के साथ में उनके सैनिकी शाला जो है, मिलिट्री स्कूल है, वहाँ पे जो ओपन होनी चाहिए। और यहाँ पे आप बताइए कि खासदार साहब ने जो मांगनी की वहाँ पे कहा लिखा कि पुतला नहीं बिठाओ, वहाँ पे पुतले के साथ में सैनिक की शाला होनी चाहिए, ऐसी मांगनी है। कि आप देखेंगे कि अगर आज सैनिक स्कूल में एडमिशन लेने के लिए खासदार कोटे में सिर्फ 10 लोग एडमिशन होता है, अगर ये सैनिक स्कूल बड़े पैमाने में यहाँ पे ओपन होती है तो 1500 बच्चे अपने सैनिक स्कूल में फ्री में पढ़ सकते हैं। ये बहुत बड़ी अच्छी मांगनी है, हम इसका सपोर्ट करते हैं और औरंगाबाद की जनता ने, औरंगाबाद के शहर के लोगों ने इसको सपोर्ट किया है। अगर आप देखेंगे तो सब लोग उसके खासदार इंटरेस्ट आपके आज पीछे करें। शिवसेना पक्ष को सैनिक की शाला मंजूर नहीं है, आपको ऐसा लगता है? वही दिख रहा है उनकी तरफ से। तो और MIM की अगर कभी ये पूरी मांगे नहीं होती है तो MIM का अगला स्टेप क्या रहेगा? नहीं, हम लोग अगर ये मांगे पूरी नहीं होती तो हम लोग इसमें आंदोलन करेंगे, निदर्शन करेंगे, मोर्चा करेंगे, हम लोकशाही मार्ग से यहाँ पे आंदोलन करने वाले हैं। हमारी जो प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पर हमारे महाराष्ट्र के सदर एडवोकेट कुणाल खरात साहब ने यहाँ पे मुनक्कित की थी, उसके हमारे जो प्रमुख विषय थे जैसे कि औरंगाबाद में क्रांति चौक पे छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू बन रहा है उसका लोकार्पण सोहरा हमारे राज्य के माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब ऑनलाइन करवाना चाहते हैं। ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज के वसूलों पर खड़ा हुआ है और उनके बताए हुए रास्ते पर हमारा महाराष्ट्र चलता है। तो मुझे ये लगता है कि ऐसे महान शख्सियत का लोकार्पण सोहरा ऑनलाइन नहीं होना चाहिए, यहाँ पे सब लोगों की मौजूदगी में वो सोहरा होना चाहिए, ये हमारी प्रमुख मांग थी। और साथ ही में उनके जो वंशज है उनके हाथ से वो होना चाहिए, हमारी मांग थी। दूसरा, यहाँ पर पत्रकार साथियों ने एक सवाल जो बार बार हमारे सदर साहब से पूछा है कि महाराणा प्रताप जी का जो स्टैचू है उसको MIM का विरोध खासदार इम्तियाज जलील साहब ने किया है, तो मैं आपको वाजे कर देना चाहता हूँ कि महाराणा प्रताप साहब के स्टैचू को हमारा विरोध बिल्कुल नहीं है। हमारी मांग ये थी मजलिस की, MIM की मांग ये थी, खासदार साहब की मांग ये थी कि गवर्नमेंट के पैसों से हमने वो स्टैचू खड़ा नहीं करना चाहिए, हमने खुद के पैसों से ऐसी महान शख्सियत का स्टैचू खड़ा करना चाहिए, क्योंकि उनके एहसानात जो है तो पूरे हिंदुस्तान पर है। तो ऐसे महान शख्सियत के लिए हमने गवर्नमेंट का पैसा यूज़ नहीं करना चाहिए। मैं आप सभी के माध्यम से ये गुजारिश औरंगाबाद के सभी बड़े बड़े लीडरान को करना चाहता हूँ कि आप खुद पैसा जमा करिए और हम सब मिलकर, खासदार इम्तियाज जलील साहब भी पैसा देंगे, हम स्टूडेंट विंग के लोग भी पैसा देंगे और मैं अदबन खैरे साहब से भी गुजारिश करूँगा कि वो भी पैसा दें, जयसवाल साहब भी पैसा दें, सभी ने पैसा दे के हमें वो स्टैचू जो है तो खड़ा करना चाहिए और बड़ा स्टैचू खड़ा करना चाहिए, ज़्यादा पैमाने पर पैसे जमा करके वो स्टैचू खड़ा करना चाहिए।
और दूसरी बात है जो गवर्नमेंट का पैसा हम उसके लिए यूज कर रहे थे वो हमने सैनिक जो शाला होती है, देखेंगे हमारे राजपूत भाई जो है तो मर्दाना ताकत बहुत रखते हैं माशाल्लाह, तो हमें हमारे राजपूत भाइयों के लिए ही वो सैनिक की शाला खड़ी करनी चाहिए, ऐसी हमारी मांग थी। आज हमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल खरात साहब ने जो यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस ली है, आप सभी को ये बता दिया गया कि किस लिए रखी गई थी, और मैं अपनी बात यहाँ से शुरू करूँगा कि जो एक्स मुख्यमंत्री रहे हैं फडणवीस साहब, उन्होंने जो टीपू सुल्तान का जो मामला चल रहा है, तो मैं उनको ये कहूँगा कि आपकी नॉलेज में थोड़ा सा और इजाफा कर दें, क्योंकि टीपू सुल्तान वो शख्स है कि अगर आप पार्लियामेंट में जो लाइब्रेरी है वहाँ पर जाकर देखेंगे तो जो हमारी संविधान की कॉन्स्टिट्यूशन की किताब है उसमें आप तस्वीर देखेंगे तो उसमें तस्वीर राम की भी तस्वीर है, बादशाह अकबर की भी तस्वीर है उसमें, और दो तीन तस्वीर है, और उसमें टीपू सुल्तान साहब की भी तस्वीर है, आप देख लीजिए वहाँ पर जाके। इसलिए मैं समझता हूँ ये सारी चीज़ें उनको शोभा नहीं देती और उन्होंने ये सब चीज़ें नहीं करना चाहिए। आप स्टूडेंट के शहर अध्यक्ष यूनिवर्सिटी में बहुत से स्टूडेंटों को प्रॉब्लम्स है फेलोशिप को लेकर, जैसा कि सारथी बाटी महाज्योति जो फेलोशिप बच्चों को मिल रही है उसमें मौलाना आज़ाद रिसर्च फेलोशिप नेशनल फेलोशिप जैसे के जो स्टूडेंट को जो मिलती है, तो अभी जीआर था 2018 का कि स्टूडेंटों को मौलाना आज़ाद रिसर्च फेलोशिप बंद हो गई है, उसके बारे में आपके क्या कदम रहेंगे? इसके बारे में हमने कुलगुरु साहब से बात की है कुछ हफ्ता पहले, डॉक्टर कुणाल खराज साहब ने, मज़र पठान साहब ने और हमारी पूरी टीम थी वहाँ पर मौजूद, हमने इस बारे में चर्चा की है और इंशाल्लाह आप खुद देखेंगे आगे ये हमारा जो कदम होगा इस विषय पे, जो विषय आपने कहा है, तो इंशाल्लाह हमें लगता ये है कि कदम हमारा दुरुस्त रहेगा और ये सारी प्रॉब्लम से इंशाल्लाह सॉल्व होंगी। जैसा कि दलित समाज को बाल्टी फेलोशिप मिलती है, मराठा समाज को सारथी फेलोशिप मिलती है, और मौलाना आज़ाद रिसर्च फेलोशिप जो थी स्टूडेंटों के लिए बंद हो चुकी है, तो एक स्वास्थ्य संस्था इसी गवर्नमेंट ने बनाना चाहिए मुसलमानों के लिए, आपकी क्या मांग रही है? बिल्कुल बनाना चाहिए, और इस बारे में हमने हमारे MP इम्तियाज जलील साहब से भी बात की है और राज्यपाल को भी जो है इस बारे में हमने पत्र लिखा है, और इंशाल्लाह हमारी जो कोशिश है इंशाल्लाह बहुत जल्द वो रंग लाएंगी, आपको ये सब देखेंगे इंशाल्लाह, और बहुत जल्द ये काम हमारा होने जाने वाला है इंशाल्लाह।